सेवक बिरबलाच्या घरी आले व बिरबलाने पूर्वीच त्यांच्यासाठी समान उंची असलेल्या काठ्या आणल्या होत्या आणि तो सेवकांना म्हणाला, अरे पहा या जादुई काठ्या आहेत, या एकाच्या काठीचा स्वीकार करून सर्वांना देवदत्ताच्या घरी जायचे आणि उद्या सकाळी परत यायचे आहे, ठीक आहे असे म्हणून आणि तो म्हणाला की ज्याने कोणीही धनाची पिशवी चोरली असेल त्याची काठी पोटा इतकी लाभ होईल। व या गद्यात्मक पाठामध्ये काही कठीण शब्दार्थ आलेले आहेत, यथा निश्चित म्हणजे ठरविल्याप्रमाणे, आगता म्हणजे आलेले, याच्यामध्ये गता हा आकत प्रत्यंत आहे, पुढे तुम्हाला अभ्यासक्रमाला आलेला आहे। समान उन्नतय समान उंचीच्या यष्टिका काठ्या, माया यष्टिका म्हणजे जादुई काठ्या, संधी विग्रह आलेला याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, समान उन्नतय समान अधिक उन्नतय, केनापि केन अधिक अपि, क्रियापदाने आलेले आहे आगता आ हा उपसर्ग लागलेले आहे, गमगच्छ धातु पहिला गण परस्मै पद कत प्रत्ययांत स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन, दुसरा आहे आणि तहा आ उपसर्ग लागलेला आहे, नी नय धातु पहिला गण परस्मै पद कत प्रत्ययांत प्रथम पुरुष बहुवचन, पुनरागंतव्य परत यायचे आणि इथे गमगच्छ धातु याच्यामध्ये उत्त्याह प्रत्ययांत नपुसकलिंगी प्रथम पुरुष एक वचन, भविष्यति म्हणजे होईल म्हणजे लूट लकार प्रथम पहिला गण परस्मै पद लूट लकार प्रथम पुरुष एक वचन।